अब्राहम लिंकन यांचे हेडमास्तरांस पत्र. प्रिय गुरुजी, सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात, नसतात सगळीच सत्यनिष्ठ, हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी. मात्र त्याला हे देखील शिकवा, जगात प्रत्येक बदमाशगणिक असतो एक साधुचरित पुरुषोत्तम आहे. स्वार्थी राजकारणी असतात जगात, तसे अवघ आयुष्य समर्पित करणारे नेतेही असतात, टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही. मला माहीत आहे सगळ्या गोष्टी लवकर नाही शिकवतायत, तरी जमलं तर त्याच्या मनावर ठसवा. घाम गाळून कमावलेला एकच छदाम आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे. हार कशी स्वीकारावी हे त्याला शिकवा, आणि शिकवा विजयाचा आनंद संयमानं घ्यायला. तुमच्या शक्ती असली तर त्याला द्वेष मत्सरापासून दूर राहायला शिकवा. शिकवा त्याला आपला हर्ष संयमानं व्यक्त करायला. गुंडांना भीत जाऊ नको म्हणावं, त्यांना नमवणं सर्वात सोपं असतं. जमेल तेवढं दाखवित चला त्याला ग्रंथभांडारांचं अद्भुत वैभव. मात्र त्याबरोबरच मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा, सृष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला. पाहू दे त्याला पक्ष्यांचे अस्मान भरारी, सोनेरी उन्हात बिरबिरणारे भ्रमर आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं. शाळेत त्याला हा धडा मिळू दे, फसवून मिळालेल्या यशापेक्षा सरळ आलेलं अपयश श्रेयस्कर आहे. आपल्या कल्पना, आपले विचार यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्यानं. भेद तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी. त्याला सांगा त्यानं भल्यांशी भलाई न वागावं आणि टग्यांना अद्दल घडवावी. माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा, जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊगर्दीत सामील न होण्याची ताकद त्यानं कमवायला हवी. पुढे हेही सांगा त्याला, ऐकावं जनांचं, अगदी सर्वांचं, पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून आणि फोलपट टाकून निक सत्व तेवढं स्वीकारावं. जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा, हसत राहावं उरातलं दुःख दाबून, आणि म्हणावं त्याला आसू ढाळायची लाज वाटू देऊ नको. त्याला शिकवा तुच्छतावाद्यांना तुच्छ म्हणायला आणि चाटुगिरीपासून सावध राहायला. त्याला हे पुरेपूर समजावं की करावी कमाल कमाई त्यानं ताकद आणि अक्कल विकून, पण कधीही विक्रय करू नये हृदयाचा आणि आत्म्याचा. तिक्कर करणाऱ्यांच्या झुंडी आल्या तर त्याला कानाडोळा करायला शिकवा, आणि ठसवा त्याच्या मनावर जे सत्य आणि न्याय वाटते त्यासाठी पाय रोवून लढत राहा. त्याला ममतेनं वागवा पण लाडावून ठेवू नका. आगीत ताऊन सुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं. त्याच्या अंगी बांधवा अधीर व्हायचं धैर्य, आणि धरला पाहिजे धीर त्यानं जर गाजवायचं असेल शौर्य. आणखी एक सांगत राहा त्याला, आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर, तरच जडेल उदात्त सद्दा मानवजातीवर. माफ करा गुरुजी, मी फार बोलतो आहे, खूप काही मागतो आहे, पण पहा जमेल तेवढं अवश्य कराच. माझा मुलगा भलताच गोड छोकरा आहे होतो. अब्राहम लिंकन. रूपांतर वसंत बापट. वाचक निलेश वाकचवडे. आणि आपणास हे पत्र आवडले किंवा यातला मजकूर आपल्या मनाला किंवा हृदयाला भिडला तर हे पत्र, हा ऑडिओ फॉर्मॅट आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. धन्यवाद.